नमस्कार, पुरंदर मी चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। पुरंदर मध्ये 29 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 18/1/2022 रोजी 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 14 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 11 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 21 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 4 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। हडपसर 1, मावडी 1, सिंगापूर 2। प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 31 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। पिंपरी खुर्द 1, पिसुर्टी 1, निरा 7, सासवड 1, पुणे 2, गर्दनवाडी 1। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 18/1/2022 रोजी 5 आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या, तसेच 19 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 7, धालेवाडी 3, पुणे 1। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 18/1/2022 रोजी 118 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 1, धालेवाडी 5। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।